रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील आंबेडकर रोड परिसरामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसल्यानं लोकांचा जीवही धोक्यात आला. नाल्याच्या मध्यभागी ठाणे महानगरपालिकेनं जे बुरुज बांधले आहेत त्यात नाल्याचं पाणी घुसलं, तसंच नाल्यामध्ये जो कचरा वाहून येतोय तोही त्या बुरुजांमध्ये अडकून बसला, त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलं. ठाणे महानगरपालिकेनं प्रथमच आंबेडकर रोड येथील नाल्यामध्ये बुरुज बांधले, पण या बुरुजांमुळे येथील स्थानिक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, त्यामुळे पालिकेचा नाल्यामध्ये बुरुज बांधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार ठाणे महापालिकेला तक्रार करून सुद्धा ठाणे महापालिकेतील अधिकारी याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहेत. तर दुसरीकडे जनावरांची देखील या जोरदार पावसातून सुटका झालेली दिसत नाही. काही सहज चित्र ठाण्यात पाहायला मिळालं. ठाण्याच्या लोकमान्य नगर पाडा क्रमांक 4 येथील शांताराम चौधरी चाळीतील एका नाल्यामध्ये सकाळी 8 ते 9 फुटाचा अजगर नाल्यावर भिंतीच्या खड्ड्यामध्ये अडकला होता. सर्पमित्र, वनविभाग, अग्निशमन दलाचे जवान या अजगराला काढण्यासाठी प्रयत्न करतायत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हा अजगर नाल्यामध्ये वाहून आला असेल आणि आज सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानं तो नाल्याच्या खड्ड्यामध्ये अडकला असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान सर्पमित्र, वनविभाग, अग्निशमन दलाचे जवान या अजगराला बाहेर काढण्याचा कसोशीनं प्रयत्न करत होते.